पिझ्झा खायचा आहे पण पिझ्झा बेस नाहीये. फ्रीज मध्ये ब्रेड तर आहे ना, तर चला झटपट बनवूया ब्रेड पिझ्झाची रेसिपी. अत्यंत चविष्ट आणि भन्नाट. कोणाकोणाला ही ब्रेड पिझ्झाची रेसिपी आवडते मला कमेंट करून नक्की कळवा. ब्रेड पिझ्झा बनवण्याकरिता मी इथे मध्यम आकाराचे 6 व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी ब्राऊन ब्रेडचा उपयोग सुद्धा करू शकता. बेकिंग ट्रेवर 6 ब्रेड स्लाइस आपल्याला याप्रमाणे अरेंज करून घ्यायचे आहेत. आता यावर मी पिझ्झा सॉस लावणार आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर पिझ्झा सॉस लावा, किंवा याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीचा सुद्धा उपयोग करू शकता. बघा आता एका ब्रेडला पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. याचप्रमाणे मी सर्व ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घेणार आहे. आता सर्व ब्रेडला पिझ्झा सॉस छान लावून झालेला आहे. यावर आता मॉझरेला चीज पसरवूया. मॉझरेला चीज पसरवून झाल्यानंतर यावर थोडस ऑरिगॅनो मी टाकून घेणार आहे. याऐवजी तुम्ही मिक्स हर्बचा उपयोग सुद्धा करू शकता. आता यावर सजविण्याकरिता मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. लाल, हिरवी, पिवळी, ढोबळी मिरची मी याप्रमाणे क्यूब मध्ये कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा सुद्धा क्यूब मध्ये कापून घेतलेला आहे. आता याला या ब्रेडवर छान अरेंज करून घेऊ. बघा अतिशय सुरेख हे दिसत आहे. आता यावर थोडेसे चिली फ्लेक्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि आता यावर पुन्हा थोडंसं चीज मी घालून घेणार आहे. आता आपले ब्रेड पिझ्झा रेडी आहेत बेक होण्याकरिता. 180 डिग्रीवर प्रीहीट झालेल्या ओव्हनमध्ये याला मी 10 मिनिटांकरिता छान बेक करून घेणार आहे. याऐवजी तुम्ही 20 ते 25 मिनिट कढईमध्ये सुद्धा यांना छान बेक करून घेऊ शकता. 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. चला आता हे ब्रेड पिझ्झा ओव्हनमधून काढून घेऊया. बघा अतिशय सुरेख हे ब्रेड पिझ्झा बनून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता चीज किती छान मेल्ट होत आहे. तुम्ही सुद्धा याप्रमाणे ब्रेड पिझ्झा नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.